आपका भी बड़ा है और कहानी बहुत बड़ी है। मैच की तरफ रुख करेंगे, बहुत इंटरेस्टिंग मैच है। दो टीमें मैदान के अंदर, मनीष के चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट है। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार, संतोष और योगेश की जोड़ी मैदान के अंदर। टॉस के आंसर पर खेल दिया स्कोर लेकर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। खराब गेंदे तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। पहली गेंद पर शानदार चौका, निश्चित अत्यंत सुंदर सुरुवात इथे आपल्याला बघायला मिळते। फुल टॉस चेंडू होता, तोही डाव्या इष्टीवरती। मला वाटतं पहिल्या चेंडूवरती जर फलंदाजाला एवढी मोठी मेजवानी मिळाली तर कुणी सोडणार नाही, असं सहज फलंदाजाने देखील त्याच्यावरती ताव मारलाय। अक्षरशः तो तुटून पडला त्या बॉलवरती, चार धावा घेतलेल्या आहेत। संदेश पुन्हा एकदा इथे, संदेशचा प्रयत्न होता मात्र फसलेला प्रयत्न, तिथे धावा मिळणार नाही, धाव फलकावरती तिथेच आहे, चार धावा। पहिली गेंद पर अगर देखिए तो बहुत अच्छा स्ट्रोक था, दूसरी गेंद पर थोड़ा क्रिएटिव खेलने का प्रयास रत्नात्मक बल्लेबाज से करना चाह रहे थे बल्लेबाज। ये शॉट अच्छा नहीं था संदेश का, क्योंकि इससे क्या होगा, गेंदबाज को कमबैक करने का मौका मिलेगा। उबर पहला प्रगति पर स्पार्किंग टो ड्राइव किया, अच्छा स्ट्रोक है। लंग्ड कार्पेट गेंद व्हाइट स्ट्रॉन्ग का बॉडी की तरफ चलेगी, खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने एक रन मुकाबल किया और सिंगल के साथ संदेश पहुंच चुके हैं पांच पर स्कोर, पांच रन बगैर किसी नुकसान के। शैलेश गोलंदाजी मार्ग वरती, पहले षटक मैदान मध्य सुरू है। संदेश दौड़े और योगेश गायधने मैदानामध्ये, हो 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 जीवदान, यष्टिरक्षकाच्या उजव्या बगलेतून चेंडू जातोय, झेल घेणं सोपं होतं तिथे, मात्र फसलेला प्रयत्न। सहा धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। शैलेश की गेंद ऑफ टर्न के बाहर थी, बल्लेबाज स्टीयर तो करना तो चाह रहे थे लेकिन ज्यादा पीछे चले गए थे। बहुत अच्छी गेंद थी शैलेश की, कमबैक करना चाह रहे बल्लेबाज, सफल हुए लेकिन सफल नहीं हुए गेंदबाज, शैलेश सफल हुए हैं और बल्लेबाज संदेश की व्यापारी समाज रन बनाए पांच और छह पर पहला झटका। आपण बघू शकतो खरं तर अगोदरच तो पुढे आला होता, त्यानंतर योग्य टप्पा ठेवला, बरोबर डाव्या इष्टीवरती चेंडू ठेवलेला आहे। एक होतं की तुम्ही ज्यावेळेस सफल होता त्यावेळेस तुमचा तुम्ही केव्हा सफल होता ते सुद्धा महत्वाचं आहे। फलंदाज ज्यावेळेस रणपोरते असतो तेव्हा जर सफल झाला तर गोलंदाजाला रणपोरचा गोलंदाजाला खूप वेळ मिळतो तुम्हाला योग्य तो चेंडू टाकण्यासाठी, आणि जर तुम्ही डिलिव्हरीच्या टाईमला त्याच वेळेस जर सफल होत असाल तर मला वाटतंय तो ॲडव्हान्टेज फलंदाजाला मिळू शकतो। मात्र इथे दांडी गुल बहुत ही बढिया गेंद थी और खास करके संदेश एक मजेदार खिलाड़ी है लेकिन ज्यादा कुछ नयापन करने का प्रयास, कुछ नई चीजें करने की कोशिश। और बॉल डिलीवर होने से पहले अगर आप ऑफ टर्न के बाहर जाते तो टेलीग्राम मिलता है, वो टेलीग्राम मिल गया था शैलेश को। स्कोर छह रन एक विकेट के नुकसान पर, इंपॉर्टेंट मुकाबला। पकाने के बाद चाल में दराए, बहुत अच्छी गेंदबाजी। महेश पुजारी बीच मैदान पर आए, बाहुबली खिलाड़ी है। ये गेंद टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था, अल्प ओवर गेंद थी, कुछ नहीं कर पाए। फलंदाज अक्षर से चक्रावून गेला कि हा बॉल टप्पा पडल्यानंतर कुठे जाईल, बाहेर जाईल की आतमध्ये येईल, तो कुठेच गेला नाही, तो टप्पा पडला सरळ उसळला आणि मला वाटतं कोपरावरती जाऊन आदळला जवळपास बगलेच्या खाली आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू। पहिलं षटक सहा धावा, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर असं वाटलं होतं की इथे आता सिंहगड कॅपिटल्स खूप वेगानं धावा बनवेल, मात्र त्यानंतर शैलेशने काय कमबॅक केलेलं आहे। रायरेश्वर मावळा सहा मावळा रोखतोय धावा, पाच चेंडूमध्ये फक्त दोन धावा त्याने खर्च करताना गडी देखील बाद केलेला आहे। चांगली गोलंदाजी, चांगलं फिनिश केलंय षटक शैलेशकडून, तर धाव फलकावरती धावा सिंहगड कॅपिटल्सचे असतील सहा एका गड्याच्या मोबदल्यात। सपन ओव्हर का खेळ समाप्त हुआ, सक्सेसफुल उभरता, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। पहली गेंद पर चौका था, फुल टॉस गेंद थी और उसके बाद में बल्लेबाजों ने बहुत सारे इनोवेटिव शॉट खेलने का प्रयास किया, वो थोड़ी परेशानी और उसका फायदा जो है ना शैलेश को मिला। नरेश्वर मावला के प्रमुख गेंदबाज ने बहुत अच्छा स्टार्ट दिया, सेगन कैपिटल छह रन एक विकेट के नुकसान पर। देखिए आपके लिए 25 मिनट का समय दिया गया, वक्त नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है और वक्त जो है ना रेत की तरह फिसलता जा रहा है, वो तो रुकने वाला नहीं है। स्कोर छह रन एक विकेट के नुकसान पर। महेश पुजारी ने अपना खाता नहीं खोला है,
एक तरफ योगेश जिनके ऊपर दारोमदार रहेगा, अपने बॉलिंग मार पड़ेगा राहुल तग्यार। टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, गेंद विकेट कीपर की तरफ चली गई। ये बहुत बड़ा मौका था नरेश सर, यहां से एक बार अपने बाजू आप खोल सकते थे। खूप कमी वेळा तुम्हाला असे चेंडू मिळतात, खरं तर लोअर फुल टॉस होता, मात्र पायाची चांगली मुवमेंट असते तर इथे हा फटका एक्झिक्यूट करणं सोपं ठरलं असतं, मात्र प्रयत्न फसलेला आहे। राहुलचा हा चेंडू निर्धाव, षटक, धाव फलकावरती, धावा सहा, डाव्यात आणि अर्ध विकेट, पुन्हा फुल टॉस होता, पुन्हा प्रयत्न फसला, तीन क्षेत्ररक्षक बाजूने येत आहेत मात्र चेंडू जमिनीवरती। एक्शन रिप्ले देखे क्या हुआ था, मैदान के अंदर दो फुल टॉस थे, दो फुल टॉस पर बल्लेबाज ज्यादा कुछ नहीं कर पाए, थोड़ा सा आगे आकर खेलने की कोशिश जरूर की। टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा देखिए एक्शन रिप्ले जो इंपॉर्टेंट है इस वक्त, और तीन खिलाड़ी थे मिस्टर स्ट्रोक और हवा में गेंद, गेंद के नीचे देखे एक फुल चार बाली थे, चार खिलाड़ी बिल्कुल करीब थे और कैच नहीं लपक पाए। स्कोर सात, एक विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर। राहुल अपनी बॉलिंग पर प्रतिक्रिया, सामना करेंगे महेश पुजारी। इस बार ऑन साइड पर पुल किया, टाइमिंग अभी भी अच्छा नहीं है, बैकअप का ज्यादा इस्तेमाल करने का मौका नहीं मिला। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बैटर ने एक रन मुकम्मल किया। महेश पुजारी एक, योगेश दो, स्कोर आठ रन एक विकेट के नुकसान पर सिंहगढ़ कैपिटल्स। आठ धावा आहेत धाव फलकावरती, या षटकामध्ये देखील प्रभावी गोलंदाजी आहे। आज एकूण सगळ्या मॅच मध्ये आपल्याला गोलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे। काल देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये हे चित्र होतं, दुपारच्या सत्रामध्ये खूप मोठा मॅच आपण बघितला, मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये काही गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, तर आता देखील आपण बघतोय पुन्हा एकदा सकाळची चौथी मॅच आहे, मात्र गोलंदाजांचा बोलबाला अजूनही सुरूच आहे। नऊ धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, और ये खास करके जो शुरुआत की थी वो बाला ने की थी, बहुत अच्छी गेंदबाजी की। इस बार महेश पुजारी बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, अच्छा कैच, पहले विकेट का पतन, महेश पुजारी बैक टू द बबल, खास करके दूसरा विकेट है। देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, बघू अपन, शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॉल उचलला, मात्र टाइमिंग थोडस खराब असावं, मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक होता ना त्याला एक इंचही मागे पुढे हलण्याची तस्ती दिली नाही आणि सरळ हातामध्ये त्याचा चेंडू जाऊन विसावतोय। शैलेश तिथे क्षेत्ररक्षण करत होता, खूप सुंदर कॅच। बरेच वेळा असं होतं की एकाच जागेवरती तुम्ही उभा आहात, चेंडू तुमच्याकडे येतोय, तुम्हाला परफेक्ट अंदाज देखील आहे, मात्र तरी देखील एका वेळेस सलगपणे एका जागेवरती शांत उभं राहत त्या चेंडूकडे तीन चार पाच सेकंद सतत बघणं हे कठीण असतं आणि त्यामुळं नजर कायम ठेवणं हे महत्वाचं होतं। तिथे शैलेशने अजिबात चूक केली नाही आणि दुसरा धक्का इथे सिंहगड कॅपिटल्सला। नऊ धावांवरती दोन फलंदाज गमावलेत, राहुलला यश मिळतंय, तीन धावा राहुलने खर्च केल्यात आणि गडी देखील बाद केलाय। नरेश सर बहुत अच्छा विश्लेषण आपने किया, एक तो गेंद बहुत ऊपर चली गई थी, दूसरी बात सूरज की जो किरणें हैं इस वक्त, जो सूरज की रोशनी है वो भी एक बात भी देखा जाएगा, तो बहुत बढ़िया तरीके से गेंद के ऊपर आंखें रखी, शरीर का संतुलन बहुत अच्छा था और शैलेश ने एक सुंदर कैच लपका। अब देखिए जो चंद्रपाल वेस्ट इंडियन खिलाड़ी है जो गार्ड लेते हैं उसी तरह से एक बार फिर मयूर ने मेरे हिसाब से जो बेल से उसका इस्तेमाल किया। कम लोग वेस्ट इंडीज जो खिलाड़ी है ना, बिल्कुल चंद्रपाल को मैंने बहुत बार देखा है बेल्स का इस्तेमाल करते हैं। स्कोर नाइन पर टू, राहुल की अच्छी गेंदबाजी इस ओवर में, बाहर खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, खिलाड़ी है दायरे के अंदर कवर के क्षेत्र में, एक रन लेने का मौका, यह अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग अच्छा था लेकिन प्लेसमेंट नहीं था। निश्चित, मी सुद्धा काल सांगितलं होतं ॲलन नॉटचं उदाहरण, तोही अशाच प्रकारे बेल्सने मार्क करून गार्ड घ्यायचा। खरं तर गार्ड का घ्यावा लागतो किंवा का घ्यायचा असतो गार्ड, क्रिकेटमध्ये आपण पाहतो की कुठेही क्रिकेटच्या नियमामध्ये गार्ड घेतला पाहिजे फलंदाजाने असा कुठेही उल्लेख नाही आहे, प्लेईंग कंडिशनमध्ये सुद्धा त्याचा कुठे समावेश नाही आहे, मग तरी फलंदाज गार्ड का घेतात? टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू तर कधी गार्ड घेताना आम्ही बघितलं, क्वचित प्रसंगी दिसतात गार्ड घेताना, पण एक एक मात्र असतं की गार्ड घेणं का गरजेचं असतं, तर तुम्हाला तुमचा मधला स्टम्प्स कुठे याची जाणीव असावी, जेणेकरून LBW तुम्ही होणार नाही, ज्यावेळेस तुमचे पायाचे मुवमेंट करणार आहे, तुमचा पाय ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय, की तुमचा पाय लेग स्टंप वरती आहे की ऑफ स्टंप वरती आहे, हे तुम्हाला त्याचा अंदाज यावा, म्हणून तो गार्ड इथे बघू आपण या बाजूने देखील त्याने बेल्सने ठोकून दिलेला आहे। तुम्ही बघता की प्रत्येक फलंदाज, मला लहानपणी प्रश्न पडायचा आहे,
की प्रत्येक फलंदाज येऊन गार्ड करतोय, म्हणजे प्रत्येक जण मिडल स्टंपवरती मार्क करतोय, मग तुम्ही मार्क केले मग परत मी जाऊन मार्क करायची काय गरज आहे? नाही देखिए बहुत बार ये होता है, बिल्कुल चर्चा होगी इसके ऊपर, बहुत अच्छा सब्जेक्ट है। स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर, टीपा खाने के बाद बिल्कुल उछाले बैकफुट पर खेलने की कोशिश। अब मिडिल स्टंप का गार्ड होता है, लेफ्ट स्टंप का गार्ड होता है, और देखिए गेंदबाज को अपने फील्डर का पता होना चाहिए, गेंदबाज को अपने फील्डर का पता होना चाहिए और बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए। आप कहाँ खड़े हैं, कहाँ एक बार फिर आप बल्लेबाजी करना चाहते हैं। और जैसे कि आपने कहा कि एक बार वेल्स का इस्तेमाल हुआ, एक बार गार्ड लिया गया, तो कभी कभार क्या होता है कि लेग स्टंप का भी गार्ड लेने वाले खिलाड़ी हैं। ये सारी चीजें बहुत इंपॉर्टेंट, स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर, लेकिन इंपॉर्टेंट चीज है कि दोनों बल्लेबाजों ने वेल्स का इस्तेमाल किया। एक गोष्ट मला अजून एक प्रश्न पडला, तर माझ्या डोक्यात प्रश्न जास्त येतात। प्रश्न असा आहे की जर प्रत्येक फलंदाज गार्ड घेतोच आहे ना, तर मग 3 स्टंपच्या समोर असं मार्किंग, परमनंट मार्किंग का केलं जात नाही? करावं परमनंट मार्किंग, जेणेकरून गार्ड घेण्यासाठी जो वेळ जातो 2-3 सेकंड 4-5 सेकंड वाचतील ना। बिल्कुल, आजकल समय तो बचाना चाहिए। कवर पर बहुत ही अच्छा कैच, इसी बीच विकेट गिर गया है और तीसरे ओवर में और एक झटका। देखिए क्या हुआ था, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लॉकअप क्षेत्र में गेंद को खेलना चाह रहे थे, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात था। बहुत ही अच्छा कैच, निकी ने कैच पकड़ा और यहाँ इस मुकाबले में सियागर कैपिटल्स की उम्मीदों को और एक बहुत बड़ा झटका। बघा गेले अनेक वर्षांपासून या गोष्टी सातत्याने सुरू आहेत क्रिकेटमध्ये, मी काही माझा विषय सोडत नाहीये। मयूर ठोंबरे इथे बाद होऊन परततोय, एक मोठा धक्का या ठिकाणी बसणार आहे सिंहगड कॅपिटल्सला। सुरुवातीपासूनच आपण पाहिलंय की मोठ्या फटक्यांपासून या फलंदाजांना लांब ठेवलंय आणि ज्यावेळेस ते मोठे फटके खेळायचा प्रयत्न करतात त्यावेळेस बाद होत आहेत। 10 धावसंख्येवरती 3रा फलंदाज इथे बाद झालेला आहे, 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि एका बाजूने पुन्हा एकदा रायरेश्वर मावळासनं इथे सिंहगड कॅपिटल्सची कोंडी केलेली आहे। बिल्कुल सही है, और आपने एक अच्छी बात बताई कि जो गार्ड है, अगर मिडिल स्टंप का एक पॉइंट होगा, इसका लेग स्टंप का एक पॉइंट होगा, तो समय भी बच सकता है। एक बार फिर समय बचाने का काम होगा, आजकल देखिए समय बचाने का ही काम हो रहा है। आप दूसरा ओवर कब स्टार्ट करेंगे, आपको 25 मिनट का समय दिया गया है 5 ओवर के लिए 6 ओवर के लिए समय एक बार फिर दिया गया है। इस बार गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से चढ़ी है, खिलाड़ी फाइटिंग पर मौजूद है, तो इम्पोर्टेंट है। आने वाले दिनों में ये सारी चीजें है, टेनिस क्रिकेट में भी आने वाली है। स्कोर अगर देखो तो 3रे ओवर में कुल मिलाकर 11 रन 3 विकेट के नुकसान पर है। एक इम्पोर्टेंट चर्चा होगी, जैसे कि पहला मैच रन नहीं बने, दूसरे मैच में बिल्कुल रन बने, दोनों तरफ से रन बने, तीसरे मैच में गेंदबाजी पूरी तरह से हावी है, रन बनाने के लिए मुश्किल हो रहा है। निश्चित खरतर वातावरणामध्ये काही फारसं चेंज झालेला नाही आहे, असं असताना जो चेंज होतो विकेटमध्ये सुद्धा इतका लगेच फरक पडणार नाही, मात्र खेळाडूंच्या अप्रोचमध्ये बदल होऊ शकतो, तुमच्या मानसिक स्थितीमध्ये बदल होऊ शकतो आणि तुमच्या स्ट्रेंथमध्ये देखील फरक असू शकतो। तर इथे ताकद ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की दिशा टप्प्यावरती अचूकता ठेवली रायरेश्वर मावळाजने आणि त्यामुळेच 15 धावा असतील आता मला वाटतं, 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अशी स्थिती आहे। 13 रन 3 विकेट के नुकसान पर रन तो बिल्कुल नहीं आ रहे। दो चीजें इंपॉर्टेंट है इस मुकाबले में, गेंदबाजी बहुत अच्छी रही है, इस गेंद के बाद के ऊपर चर्चा करेंगे। राइट अब ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर कट किया खूबसूरती के साथ, गेंद बाउंड लेके बाहर जाएगी, टका टक पटापट कमाल का स्क्वायर कट, गेंद बाउंड लेके बाहर, चार मैग्निफिसेंट स्ट्रोक जिसकी जरूरत थी। एक्शन रिप्ले देखे, शॉर्ट मात्र स्क्वेअर कट लागती, जबरदस्त फटका आहे आणि सटासट चौकार आपल्याला बघायला मिळतोय इथे। 4 धावा शेवटच्या बॉलवरती चौकार मिळतोय आणि 13 वरून पुढे 17 वरती पोहोचणार आहे 3 षटकांमध्ये 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स। सर इस वक्त सिंहगड कॅपिटल बॅकफुट पर क्यों है, उसकी वजह है इन्होंने ज्यादा गर देखे तो थोड़ा नयापन लाने की कोशिश की शॉर्ट सिलेक्शन में, दूसरी बात फुटवर्क नहीं था, इनकी मिनट के हिसाब से बल्लेबाजी नहीं की। अभी देखिए जो चौका ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, रूप मिला बैकफुट चले गए, पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है, कवर का खिलाड़ी बड़े लाइन पर है, तो टाइमिंग और प्लेसमेंट बहुत अच्छा था। अगर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेलेंगे तो आने वाले 3 ओवर में भी रन बनेंगे। फुटवर्क और इम्पॉर्टेंट है शॉर्ट सिलेक्शन आपका। निश्चित आपण बघतोय कुठल्या प्रकारची गेम मॅच असेल, विशेषतः टेनिस बॉलची ती मॅच 6 षटकांची असेल। एक षटक चांगला आला ना तुमचं, एका षटकामध्ये तुम्हाला 22-25 धावा मिळाल्या की मला वाटतंय स्कोअर लगेच चांगला होतो। सुरुवातीला मगाशी देखील आपण पाहिलं तर शिवनेरी
रॉयस थोडेसे संघर्ष करत होते, मात्र शेवटच्या टप्प्यात प्रकाश आणि बाकीच्या फलंदाजांनी थोडी चांगली फलंदाजी केली, चांगले षटके आले, स्कोर बनला होता, 61 पर्यंत पोहोचले ते. तर तसंच आहे या मॅचमध्ये देखील, एक एक चांगलं षटक आलं की स्कोर चांगला होणार आहे, मात्र कधी येणार ते बघायचं आहे. यस, चांगला फटका, स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे समोर डीप स्क्वेअर लेगवरून थ्रो करणार आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो विलक्षण वेगवान आणि ए या धावा पूर्ण होतील. दोन धाव फलकावरती आपल्याला बघायचंय, 17 पुढे 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. ऍक्च्युअली लिपने देखील काफी ऑफ टाइम के बाहर रहते, पैरों पर गेंद की, स्क्वायर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, ऑनसेट पर गेंद को पुल किया गया था और एक रन लेने का मौका, या डबल है बिल्कुल इस वक्त, दो रन मुकम्मल किए दोनों बैटर ने. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं, स्कोर 19-3 विकेट के नुकसान पर, ओवर 14 प्रगति पर है. राहुल अपनी बोरिंग मार पर तैयार, बड़ा ऑफ टाइम के बाहर जाके खेलने का प्रयास किया गया. ये जो परेशानी है सर, लेग ब्रेक का इशारा हुआ, आप पहले से ऑफ टाइम के बाहर जा रहे हैं और बॉल डिलीवर होने से ट्रिगर मोमेंट की बात करें तो बल्लेबाज काफी ऑफ टाइम के बाहर जाके खेलने की कोशिश कर रहे हैं. इससे टेलीग्राम राहुल को मिला, टेलीग्राम मिल रहा है, स्कोर 20-3 विकेट के नुकसान पर. सेगर कैपिटल्स, उमेश चौहान 3 पर खेल रहे हैं, योगेश जो प्रारंभिक बल्लेबाज है 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अनुज सर, योगेश को यहां से आकृति खेलने की जरूरत है, एक अच्छा टोटल देखने का मौका दर्शकों को जरूर मिल सकता है. राहुलचं पहिलं षटक सुद्धा प्रभावी होतं, या षटकामध्ये देखील तो प्रभाव अजून त्याने सोडलेला नाहीये, तर प्रभाव तो पाडतोय नेहमीचाच. पहिल्या दोन चेंडूमध्ये देखील चांगली गोलंदाजी, मात्र फुल टॉस होता हा आणि जबरदस्त फटका इथे फुल टॉसवर, योगेश ने ठोकला षटकार. लुक एट दिस शॉट, योगेश प्रारंभिक बल्लेबाज है, थोडा आगे आहे, अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंद बॉडी लाइन के बाहर, बल्लेबाजी बेमिसाल, शानदार स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक था ये. वेलकम सिक्स, इस सिक्सर के साथ एक बार फिर कहानी में पलटवार, दोबारा कदमों का इस्तेमाल किया, इस बार बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है. 26-3 विकेट के नुकसान पर, थोड़ा सा स्लोअर वन चेंडू, पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, ऑफ स्टंप पर टाकला होता हा बॉल, नशिबान ठरला फलंदाज, त्याला थोडासा टॉस मिळाला चेंडूला, इष्टांच्या वरून तो इष्टरक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय, मात्र चांगला चेंडू, राहुलचा कमबॅक. इथे परत एकदा पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आहे आणि काय घडतं, इष्टरक्षकाकडून चेंडू निसटतोय, एक धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती. चौथं षटक सुरू असताना 27-3 गड्याच्या मोबदल्यात, बहुत ही क्रुशियल ओव्हर आहे और स्कोर 26-3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर, सीकर कैपिटल की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है, उमेश चौहान 3 पर खेल रहे, योगेश 9 गेंदों में 15 रन, 27 पर 3, राहुल अपने बोलिंग पर तैयार. पहला ओवर अच्छा था, नपितुली गेंदबाजी रही थी राहुल की, इस बार ऑफ टाइम के बाहर जाके खेलने का प्रयास, ऑफ टाइम के बाहर वाली अच्छी गेंद थी, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, जजमेंट अच्छा रही है क्योंकि कवर पर खिलाड़ी है, स्ट्राइक ओवर पर खिलाड़ी है, क्लॉक ऑफ पर खिलाड़ी है, लेकिन यह भी कहना होता है कि यह मेरा कैच है और यह बिल्कुल तालमेल में बिल्कुल कमी थी, जजमेंट अच्छा नहीं था, गेंद हवा में, देखिए एक्शन रिप्ले इस बॉल का. इतना बराज वेल चेंडू हवे में होता, खरतर मिड ऑफ का जो क्षेत्ररक्षक होता एक्स्ट्रा कवर था तो ही चेंडू या खाली येऊ शकत होता, मात्र लॉन्ग ऑफ का क्षेत्ररक्षक है, त्याने बघितलं की मिड ऑफ का क्षेत्ररक्षक येतोय तर आपण सपोर्टरला राहू आणि तो मागेच राहिला आणि मिड ऑफ चाही क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला नाही, पर्यायाने कॅच सुटला. मात्र धाव फलकावरती 29 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, या षटकामध्ये धावा प्राप्त झालेल्या आहेत कारण 3 षटकांमध्ये 17 होत्या, तब्बल 12 धावा या षटकामधून प्राप्त होत आहेत. सिंहगड कॅपिटल्सला आपण जे चर्चा करत होतो की एखादं चांगलं षटक आलं पाहिजे, तर हे षटक इतकं चांगलं म्हणता येणार नाही, मात्र ॲज कम्पेअर टू फर्स्ट 3 ओव्हर्स निश्चित चांगलं षटक आलेलं आहे, 12 धावा. नरे सर, इस ओव्हर में एक सिक्सर आया था बल्लेबाज योगेश के बल्ले से, क्या वो बारिश की पहिली बूंद गिरी है, अब क्या रनों की बरसात होगी आने वाले 12 गेंदों में, यह देखना बहुत जरूरी है. एक सिक्सर से तो बात ही बनेगी, लेकिन योगेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, 15 रन बनाए, 9 गेंदों का सामना किया, स्ट्राइक रेट बहुत अच्छा है, अगर ये आने वाले 12 गेंदों तक खेलते हैं तो मैच में मजा आएगा. नहीं तो जर कोकणात पडणारा पाऊस असेल तर ती निश्चित प्रकारे, पहिला थेंब असेल तर निश्चित पुढे मोठा पाऊस येणार आहे, मात्र तो जर पुण्यातला पाऊस असेल ना तर पहिला थेंब पडला तरी परत मोठा पाऊस पडेल त्याची काही गॅरंटी नाही. लेकिन इस ओव्हर ने बिलकुल यहां अगर देखे तो कॉन्फिडेंस और बढ़ाया, क्योंकि पहली गेंद पर विकेट और जिसके बारे में हम चर्चा कर रहे थे, योगेश भक्त ने पहले चले गए और अच्छा कैच लपका गया शैलेश, यह दूसरा कैच लपका है, बहुत बढ़िया फील्डिंग
और अक्षय करपे को विकेट मिला है। योगेश ने बनाए 15 रन 10 गेंदों का सामना किया, स्कोर 29-4 विकेट के नुकसान पर। जिसके ऊपर उम्मीद थे वही बल्लेबाज बकरीदेव पवन चले गए हैं। निश्चित गरज होती योगेश कडून, योगेश ने मोठे फटके खेळले होते। 10 चेंडू मध्ये 15 धावा योगेश ने बनवलेल्या आहेत आणि त्यामुळे योगेश कडून अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षांच्या कसोटीवरती तो खरा उतरू शकलेला नाहीये। 29 धावसंख्येवरती 4th फलंदाज तर नवीन फलंदाज मैदानामध्ये, फटका खेळण्याचा प्रयत्न आहे। धाव फलकावरती 1 धावेची वाढ होणार आहे, 29 वरून 30 वरती पोहोचतोय। 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तो जर मराठवाड्याचा पाऊस असेल, मराठवाड्याच्या पावसातला पहिला थेंब असेल तर पहिलाच थेंब पडतो आणि दुसऱ्या थेंबाची लोक वाट बघत असतात, तो कधी पडतच नाही। ये बिलकुल अनिबंध की इम्पॉर्टंट मुकाबला है। 5वें ओवर का खेल, स्कोर 30 रन 4 विकेट के नुकसान पर। नरेश डोमेसर बता रहे कि कोंकण में कैसे बारिश आती है, एक बार मराठवाड़े में किस तरह से वो बारिश आती है। आदित्य मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए। इस ओवर की अगली गेंद 5वां ओवर खेलना चाहते थे, हिल साइड पर गेंद टोको लगी है, बहुत अच्छी गेंदबाजी। इनके खेलने का तरीका एक ही है, ऑफ टिप के बाहर आते हैं, ऑन साइड पर खेलना पसंद करते हैं। लेकिन यहाँ नरेश सर वो बात नहीं बन रही, जो एक बार प्लान आपका बन रहा है वो एक बार फिर आप अच्छी तरह से उसके ऊपर जो आपको खेलना है एक बार फिर वो रन आने चाहिए, उस तरह के रन नहीं आ रहे। अक्षय षटक अपन इतने बगत है आणि अक्षयने देखील प्रचंड प्रभावी गोलंदाजी केली। या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं होतं आणि त्यानंतरही त्याने धावा येऊ दिलेल्या नाहीत, एक धाव केवळ खर्च करताना। आदित्य गेडाम आणि बरोबरच उमेश चव्हाण ही जोडी मैदानामध्ये, 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये। एक षटक आपण चर्चा करत होतो की ते 4थ्या क्रमांकाचं षटक होतं, तिथे धावा आल्या, मात्र 5व्या षटकामध्ये पुन्हा दुष्काळ पडलेला आहे। म्हणजे तो जो मगाशी पहिला थेंब पडला तो नक्की कोकणात तर पडला नाहीच आहे, मला वाटतं तो मराठवाड्यात पडलाय। आता त्या पावसाबद्दल बोलायचं तर 2 प्रकारचे दुष्काळ असतात, तुम्ही दुष्काळाचा विचार केला तर ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ, काय म्हणायचं? म्हणजे मैदानावरती आता जी यावेळेला धावसंख्या थांबले, धावसंख्या फारशी वेगानं वाढत नाहीये। 5व्या षटकाचा खेळ, 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अखोट टप्प्याचा चेंडू इथे, धावा निश्चित मिळणार नाही आणि षटक संपलेले। या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आपण पाहिलं होतं, केवळ 2 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये आणि एक गडी बाद केलेला आहे अक्षय करपेनं। अक्षय करपेच्या गोलंदाजीनं धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे, तर धाव फलक करपून गेलेला आहे का? 31 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात। बऱ्याच वेळा मे महिना आला की ना, ज्या विहिरी असतात किंवा ज्या नदी असतात त्या नदीमधलं पाणी आपण बघितलं तर मराठीमध्ये टिपिकल मराठीमध्ये सांगितलं ते 8 कमी होतं। आता तशा प्रकारे स्थिती झाली, इथे धाबांचा पाऊस पडणं गरजेचं होतं परंतु धाबांचा पाऊस पडत नाही, गोलंदाजी खूप चांगली होती। अक्षर अप्रतिम या बला गोलंदाजी केले, 5 षटक समाप्त झालेत। आपण धावा 31 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि सिंहगड कॅपिटल संघ या बेला अडचणीत सापडलाय, संकटात सापडलाय। शेवटच्या षटकामध्ये जर 3 मोठे फटके नाही आले तर नरेश डोमेसर आणखीन ही समस्या वाढेल, जरूर लो स्कोर मॅच पूर्ण एकदा बघायला मिळणार आहे आपल्याला, हे निश्चित आहे। कारण एकच षटक केवळ शिल्लक राहिले, धावफलकावरती झेमतेम आपण पाहतो की 6 धावांची सरासरी आहे। म्हणजे एकदमच आपण म्हणतो ना, उन्हाळ्यामध्ये जसं झाड पानं गळून पडतात उघडी बोडके होतात तसा धावफलक दिसतोय। चैत्र पालवी फुटते, पुन्हा झाडांना बहर येतो, पुन्हा फुलं येतात, पुन्हा फळं येतात, तर हे झाड आता बहरणार का? वसंत ऋतूची वाट बघावी लागेल, ज्या पद्धतीने आपण बघू शकता। यावेळेला बहारदार दर्जेदार बॅटिंग करणं गरजेचं आहे आदित्य आणि उमेशला। जेव्हा तुमचे 4 गडी बाद झालेत तर या मॅचचा जर विचार केला तर नरेश डोमेसर अत्यंत महत्वाचा सामना आहे। 6व्या आणि 7व्या क्रमांकावर तुम्हाला बॅटिंग करता येणं गरजेचं आहे, 5व्या 6व्या 7व्या क्रमांकावरती। आणि ते आता सेगर कॅपिटल संघ करणार का हा महत्वाचा प्रश्न आहे। पंचांचा इशारा या ठिकाणी 9 बॉलचा, 3 क्षेत्ररक्षक तुम्ही या ठिकाणी लावलेत आपण पाहू शकता लेग साईडला आणि त्यामुळे 9 बॉलचा इशारा। वेगळ्या प्रकारचे नियम आहेत, मैदानावरती 1 धाव या ठिकाणी 9 बॉलच्या रूपाने या ठिकाणी धावा येत आहेत। धापक धाबा 33 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, योगेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे। 6वं षटक योगेश कुंभारे गोलंदाजी मार्कवरती येतोय, ऑलरेडी 2 धावा धावफलकावरती दिसत आहेत, मात्र षटक अजून सुरू झालेलं नाहीये। 33 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये, पहिलाच बॉल 9 बॉल
मोठा फटका अपेक्षित होता, फ्री हिट होता, मात्र त्या चेंडूवरती मोठा फटका घेऊ शकलेला नाही आदित्य. आपण काल एक शॉट बघितला मी फ्री हिटवरती षटकार. मागच्या महिन्याभरामध्ये किंवा दीड दोन महिन्यांमध्ये मी जिथे जिथे कॉमेंट्री केलेली आहे मला वाटत नाही की मी नोबॉलवरती कुठं मोठा फटका आलेला बघितलेला आहे. या बात आहे टॉस गेन, समस्या तो यही रही है ना, आप नो बॉल पर बड़े स्ट्रोक खेल रहे हैं ना फुल टॉस पर आप बड़े स्ट्रोक खेल रहे हैं और विकेट गिरने का सिलसिला जारी है. वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है लेकिन गेंद बल्ले के ऊपर भारी है, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है. एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था, पतझड़ का मौसम अभी भी जारी है, चेंडू निसटल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला होता त्या फलंदाजाने, मात्र ज्यावेळेस शिष्यरक्षकाने चेंडू दिला फेकला निश्चित इथे धावचित होताना बघतोय आपण फलंदाजाला. आदित्य गेडाम बाद झालेला आहे. योगेश अपनी बोलिंग पार्ट पर तैयार, न्यू बैटर अमोल, स्कोर 33. बैकवर्ड चले गए, अच्छा स्ट्रोक है लेकिन प्रोटेक्शन है बॉडी लाइन पर, कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात. एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं. इस तरह से आपको वो पहले दो तीन ओवर में रन बनाने थे, सिंगल को डबल में कन्वर्ट करना था. हर बार वो चौके चौके की जरूरत नहीं होती लेकिन आजकल के टेनिस क्रिकेट में नरेशन बड़े स्ट्रोक के लिए हर खिलाड़ी जाता है, वो तो आईपीएल में भी हो रहा है. दोनों तरफ से अगर देखे तो इंडियन उसी तरह का है. मोठा फटका तुम्हाला खेळता आलाच पाहिजे. इथे बघतोय आपण एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चार धावांची मोहर इथे उमटते. 35 वरून धाव फलक पुढे पोहोचले 39 वर. शेवटचं षटक मैदानामध्ये, गरज आहे धावांची आणि इथे मला वाटतं ताणलेल्या माणसाला एक साध्यात पाण्याचा ग्लास जसा अमृतासारखा वाटतो. या धावा तितक्या महत्वाच्या आहेत, तितक्या गोड आहेत, तितक्या अमृतासारख्या आहेत सिंहगड कॅपिटलसाठी. 39 योगेश अपने बोरिंग पार्ट पर तैयार. इस बार बढ़िया घंटीपा खाने के बाद बिल्कुल लेग ब्रेक होती हुई गेंद और ज्यादा ऊपर नहीं, ज्यादा उछाल नहीं था. लेग ब्रेक का इशारा कर रहे हैं और ये क्या हुआ, अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं अमोल. बहुत अच्छी बात है क्योंकि इन्होंने दो अच्छे स्ट्रोक खेल लिया, बिल्कुल खेल दिया. एक ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को कवर की तरफ खेल दिया था, एक गेंद लॉकअप बॉडी रन के बाहर चली गई. अब ओवर की बात करें तो वह छठवां ओवर प्रगति पर है, स्कोर 39 रन 5 विकेट के नुकसान पर सिंहगढ़ कैपिटल्स. हॅलो, धावफलकावरती 6 गडी बाद 40 आहे सिंहगड कॅपिटल्स आणि शेवटचा चेंडू आता मैदानामध्ये या डावातला टाकला जाणार आहे. अमोल खळगे फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती, 3 चेंडूमध्ये 7 धावा अमोल खळगेने घेतलेल्या आहेत, त्यामुळे स्ट्राईक त्यांनी त्याच्याकडे ठेवली. एखादा मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती येणं अपेक्षित आहे, मात्र फुल टॉसवरती लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पुढे, चेंडू मागे आणि 4 धावा. एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा. फुल टॉस गेम पर भी रन नहीं आ रहे थे लेकिन अमोल एक अनमोल पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. थोड़ा पीछे हट गए, गेंद को ऑनसर पर खेल दिया, लॉकआउट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात था. यह क्या छोड़ा चाहिए था, उनके हाथ को गेंद लगी और उसके बाद में अंदर लेके आना चाह रहे थे लेकिन अंदर लेके नहीं आए, वो बॉडी लाइन के बाहर गेंद चली गई. आखिरी गेंद पर अमोल का शानदार दमदार चौका और अब जाकर स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 44 रन, जीतने के लिए 45 रनों की जरूरत है. संदेश 5 बहुत इंपॉर्टेंट वो पारी थी, 4 गेंदों में योगेश के 15, 10 गेंदों में 15 इंपॉर्टेंट रन, 15 इनके. अमोल ने आखिरी गेंद पर बहुत बढ़िया तरीके से वो बच्चों का जड़ा, 4 गेंदों में 11 और कुल मिलाकर 44 रन स्कोर बोर्ड पर. जीतने के लिए 45 रनों का टारगेट है, 45 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा. लेकिन अब टूर्नामेंट का 23 अभी तक जो मुकाबले में 22 मुकाबले, अब जाकर विजय दुर्ग लाइन्स और तोरना चैलेंजर्स के बीच होगा बहुत बड़ा घमासान और टॉस का बॉस. समय हो गया एक बार फिर मनीष पाटिल के साथ जुड़ने का. धन्यवाद कमिट बॉस, धन्यवाद प्रशांत दोड़े सर, धन्यवाद नरेश ढोमे सर. चला आपण टॉस करणार आहोत विजय दुर्ग लायन्स वर्सेस तोरणा चॅलेंजर्स या सामन्यामधल्या दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो या. सन्माननीय समीरजी गायकवाड, पुणे शिक्षण विभागामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य राहिलेलं आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीची प्रक्रिया टॉस बॉक्समध्ये पूर्ण करणार आहोत. तर दोन कॅप्टन्स विजय दुर्ग लायन्स आणि तोरणा चॅलेंजर्स, चला लगेच आपण उपस्थित राहायचं टॉससाठी. टॉस क्रिकेटच्या खेळामध्ये एक
उल्लेखनीय काम करतोय, कारण त्यावर कळतं की तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी कशी आखायची आहे आणि तुम्ही त्याचमुळे अशी प्रक्रिया वेळेवर जाणं अनिवार्य आहे. म्हणूनच त्या सूचना ते वेळापत्रक प्रत्येक कॅप्टनला आपण दिलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक कॅप्टनला तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण होते, लीग स्टेजेसच्या मॅचेस आहेत आणि त्याचमुळे तो आढावा तुम्हाला घेण्यासाठी, तुम्हाला तो टाकण्यासाठी वेळ मिळण्यासाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेतोय. तर या दोन्ही कॅप्टन्स आपण जास्त वेळ न घेता टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सन्माननीय समीरजी गायकवाड, पुणे शिक्षण विभागामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य राहिलेलं आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल घेतोय. तर या ठिकाणी तोरणा चॅलेंजर्स कॅप्टन रेडी आहे. चला विजयदुर्ग फास्ट या, पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या समीरजी गायकवाड आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर आज आपण नाणं असेंबल केलेलं आहे आणि नाण्याच्या एका बाजूला आपण PPL म्हणजे प्रहार प्रीमियर लीग पाहतोय, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे जे सर्व्हिस आहेत या स्पर्धेचे. तुम्हाला PPL किंवा सचिन ढवळे असा कॉल द्यायचा आहे. सन्माननीय समीरजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल आणि कॉल देणार आहे कॅप्टन. चालेल तुम्हाला? चला विजयदुर्ग लायन्सचे कॅप्टन कॉल देतील. स्पिन द कॉइन सर. सचिन ढवळे असा कॉल, कीप रोलिंग आणि नाणेफेक जिंकलेली आहे. यस, नाणेफेक जिंकले विजयदुर्ग लायन्स. धन्यवाद समीरजी गायकवाड, दोन्ही कॅप्टनला आपले शुभेच्छा द्या आणि आपण पुन्हा एकदा आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद सर. तर विजयदुर्ग लायन्स, सर्वप्रथम प्रश्न असेल, निर्णय काय तुमचा? बॉलिंग फर्स्ट. आतापर्यंत ही स्पर्धा कशी राहिल्या, किती खेळलेत, किती जिंकलेत? 3 मॅचेस झालेत आणि तिन्हीपैकी 3 जिंकलेलो. स्ट्रॅटेजी मनाप्रमाणे चालले? यस. टीम थोडंसं प्लस मायनस झालंय पण मॅनेज केला आम्ही. व्हेरी गुड. सामना सुरू आहे, थोडक्यात आपण चर्चा करूया. तोरणा चॅलेंजर्स, आपण जर नाणेफेक जिंकली असती तर आपण निर्णय काय घेतला असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो सर, कारण की ज्यावेळेस आम्ही टॉस जिंकून दोन्ही वेळेस फिल्डिंग घेतली होती, एकदा ट्राय करायचं होतं बॅटिंग करून, तर झालं मनासारखं झालं. टीममध्ये बदल तर करायचं आहे, तर तो बदल कुठला असेल या मॅचसाठी? बदल कुठला तुम्ही घडवणार आहात, कोणाला थांबवणार आहात आणि कोणाला इन करणार आहात? जास्त चेंजेस नाही आहेत सर, एक नॉर्मल चेंज असेल एक दोन, बाकी नाही जास्त चेंज. ओके, तर नाणेफेक जिंकलेले विजयदुर्ग लायन्स, नाणेफेक जिंकून शतरक्षण निवडलेलं आहे. जाऊया थेट समालोचक कक्षामध्ये, त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सर. स्टे ट्यून ऑन टेनिस क्रिकेट 14. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात होते, पहिला बॉल थोडेसे बॅकफुटला गेले, बॉलला जर पाहिलं तर ढकललंय पॉईंटच्या दिशेने, तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण केला जाईल. प्रहार प्रीमियर लीगचा आजचा महत्वाचा दिवस आणि आजच्या दिवसातील एक महत्वाची मॅच, मॅच नंबर 4 आहे आजच्या दिवसातील. रायरेश्वर मावळा सहा संघ बॅटिंगसाठी, समीर तुपे आणि रोहन रासने यांनी काल जबरदस्त बॅटिंग केली होती. उमेश चव्हाण बॉलिंगसाठी आहेत सिंहगड कॅपिटलसाठी, 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्ले यावेळी ऑन साईडला ढकलला, बॉल चांगल्या ठिकाणी होता, स्टीअर केला जो मात्र या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 वर जाताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळात मोठ्यातली मोठी धावसंख्या पार होताना आपण पाहिले आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येत मोठे संघ हरताना देखील पाहिलेले आहेत, परंतु प्रयत्न करावे लागतील. बॉल खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, मिड ऑनच्या दिशेने कॅच पकडण्याचाही प्रयत्न, परंतु हा प्रयत्न असफल ठरतोय आणि बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. चांगले एफर्ट्स तिकडे आपल्याला पाहायला मिळाले, परंतु 4 धावा नाही रोखू शकले आणि धावसंख्या 6 वर जाताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .in ची टीम सुद्धा खूप चांगलं काम या ठिकाणी सध्याच्या घडीला करताना आपल्याला पाहायला मिळते, जे अखिल भारतीय स्तरावर देखील त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे. तर टार्गेट तितकंस मोठं नाहीये, पण डिफेंड करू शकणार नाही इतकंही छोटं नाहीये आणि त्या ठिकाणी प्रयत्न गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना करावे लागणार आहेत. तुर्तास धावसंख्या पाहायला मिळते स्क्रीनवर, आपण पाहतोय 7 धावा धावलकर पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 38 धावांची गरज आहे 32 चेंडूंमध्ये. आणि हा डिफरन्स जो आहे रन एंड बॉलचा, सिंहगड कॅपिटल्सला वाढवावा लागेल. समीर तुपे एक धावेवर खेळत आहे, रोहनच्या वतीनं 6 धावांचं योगदान मिळालं. आतापर्यंत चांगली लय या फलंदाजांची पाहायला मिळाली. स्वीप करायचा होता या ठिकाणी, बॉल आदळलाय कुठे ते पाहूया. दरम्यान बॉल तडवला जाईल शॉर्ट लेगला, दरम्यान पूर्ण होते ही एक धाव विथ बॅट, एका धावेची वाढ, धावसंख्या 8. 8 धावा धावफलकावर आहे, पहिलं षटक मार्गस्थ आहे, लक्ष तेवढं मोठं नाहीये, परंतु विकेटसाठी तुम्हाला जावं लागेल. 31 बॉलमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. पहिला डावा जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी मात्र रायरेश्वर मावळास टीमने केलेली आहे आणि आता फलंदाजीची भूमिका, परंतु जरी फलंदाजी खुल्ली नसेल गोलंदाजी चांगली सिंहगड टीमला करावी लागेल.
बिग हिट उडवला बॉल समोरच्या दिशेने, परंतु तिकडे फिल्डर येतात, त्यांच्याच हातात बॉल जाईल आणि उमेश चव्हाण म्हणतात कमी धावसंख्या झाली म्हणून काय झालं, आम्ही प्रयत्न करणार आहोत. पहिला धक्का आणि तो सुद्धा मोठा धक्का मिळालाय. बघा, जिंकणं महत्वाचं आहे पण त्याच सोबतीनं लढणं सुद्धा महत्वाचं आहे, आणि तोच लढा आता गोलंदाजांचा आणि क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळालाय. चांगल्या पद्धतीने तो ताळमेळ आपण पाहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. रायरेश्वर मावळा संघ पोहोचला 8 या आकड्यावर एक गडी बाद. आणि जसं आपण उल्लेख करत होतो की ते ब्रेक थ्रू समान कालांतरण देणं आवश्यक आहे. रोहन रासने हे धोकादायक ठरू शकले असते आणि त्यांचं बाद होणं हे खूप महत्वाचं होतं. आणि पवी यानंतर तीच लय पकडली जाईल का प्रत्येक षटकामागे त्या दिशेने ते डेडिकेशन आणि ती शिस्त गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळेल का. तर जसं आपण डाव सुरू होण्याकरता उल्लेख केला की कुठलीच धावसंख्या लहान नसते मोठी नसते आपण स्क्रीनवर पाहताय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्या वतीने गेल्या 10 पर्वांपासून विद्यार्थ्यांची मरगळ दूर करण्यासाठी चंदू सर प्रहार प्रीमियर लीगची अनाउन्समेंट केली जाते आणि प्रत्येक जण वाट पाहत असतो त्या सीझनची. नोव्हेंबर महिन्यामध्ये एक पर्व आपण पाहतो आणि एक पर्व मे महिन्यामध्ये असतं आणि दोन्ही पर्वांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा सहभाग आपण पाहतोय. एकूण 12 संघ खेळतात आणि त्या 12 संघांमध्ये एक चांगलं क्रिकेट आहे हेच प्रत्येक वेळा पाहायला मिळालं. स्टोक साठी जागा बनवली, कट केले बॉलला, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये पूर्ण होते. एकदा धावसंख्या पोहोचते एक गडी बाद 9. एक विकेट आली आहे, आत्मविश्वास जरूर वाढलेला असणार आहे. आम्ही करू शकतो, धावसंख्या आमची कमी आहे परंतु आम्ही विकेट घेतल्यानंतर मॅच मध्ये येऊ शकतो हा विश्वास एकमेकांमध्ये निर्माण करावा लागणार आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये लढत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता, पॉइंटच्या दिशेने जातोय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 1 पुढे जाते, 10 धावा धावफलकावर आहेत. तर काही चांगले चेंडू आणि विशेष म्हणजे कमी धावसंख्येच्या मॅच ज्यावेळेला मणिसर असतात ना त्यावेळेला फिल्डरची भूमिका सुद्धा खूप महत्वाची असते. तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना देखील काही धावा वाचवाव्याच लागतील. नाही, नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख आपण केलेला आहे की क्षेत्ररक्षणाचा जो मुद्दा आहे खूप महत्वाचा असतो, ज्याच्यामुळे गोलंदाजांना आत्मविश्वास मिळतो. पण पॉवर प्ले क्लिअर करताना ऑन ड्राईव्ह पेश केल्याने बॉलला पाठवल्या सीमारेषा पार आणि मिळतील या धावाच्या. आता तो वेग फलंदाजांचा पाहायला मिळतोय, जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, बॉडी ऍडजस्टमेंट. तर या ठिकाणी बॉल थोडासा पुढेच केला, आडव्या बॅटने मिड विकेटला या बॉलला खेळलं आणि 4 धावा अर्जित केल्या. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला असे काही स्ट्रोक खेळावेच लागणार आहे. जरी विकेट आली हरकत नाही, आपल्याला एवढं काही मोठं लक्ष नाही आहे, त्यामुळे त्या पद्धतीची कामगिरी करण्याचा प्रयत्न समीर तुपे करतायत आणि त्यांच्या बॅटमधून एक चांगला फटका चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळाला. प्रतीक जाधव यांच्या जोडीने ते खेळतायत रायरेश्वर मावळा या टीमसाठी. 14 धावा 1 गडी बाद, खूप जास्त बाहेरचा बॉल होता आणि त्याचमुळे थोडं सोपं डिसिजन पंचांसाठी व्हाईट बॉलचा इशारा आला. एकदा वाढते आणि या व्हाईट बॉल नो बॉल पासून स्वतःला आणि स्वतःच्या संघाला थोडं दूर ठेवावं लागेल, तरच कुठेतरी तो वेग गोलंदाजीचा तुम्हाला फायदा देऊन जाईल. आणि इकडे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज विश्वास यांचा नक्कीच आहे. वेग भरपूर परंतु मिड ऑफच्या डोक्यावरून उडवला बॉल समीर तुपे यांनी, सीमारेषेच्या पार जाईल बॉल. 4-4-4 चौकार. समीर एक चांगल्या लईमध्ये खेळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, जागा मिळाली होती, जागा मिळाल्यानंतर मिड ऑफला क्लिअर करताना हा खूप चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका त्यांनी पेश केला आणि आपल्या संघाला नेऊन पोहोचवलेला आहे. ते म्हणजेच 19 या आकड्यावर. अजूनही आपण पाहिलं तर विकेटचा शोध आणि डॉट बॉलचा शोध या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. स्वीप करण्याचा अंदाज फलंदाजाचा पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला बॉल डायव्हर्ट झाला तोपर्यंत पूर्णता केली. एक धाव दुसऱ्या धावण्यासाठी प्रयत्न होते पण त्या ठिकाणी प्रयत्न थांबवले. लेग बायची एक धाव मिळाली आणि धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर एक गडी बाद. 20 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय, लक्षात एवढं मोठं नाहीये. प्रयत्न करावे लागतील, काही विकेट घ्याव्या लागतील. स्वीप करायचा होता परंतु तुम्ही बॉलच्या रेषेतच नाही आलात, तुमचं फुटवर्क साजेसं त्या ठिकाणी नाही झालं, बॉडी पोझिशन देखील नाही बनली, त्यामुळे मोठा स्ट्रोक तर नाही आलाय. धावसंख्या 20 वर आहे, 25 मध्ये 25 अजूनही. विश्वास चांगला बॉल, सन्मान दिलाय, पहा तो लक्ष मोठा नाही त्यामुळे तुमच्याकडे वेळ सुद्धा आहे आणि तोच वेळ घेत असताना मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता चांगल्या बॉलला सन्मान देत असताना एक धावीकडे घेतली गेली. धावसंख्या झाली आहे 2 ओव्हर नंतर 1 गडी बाद 21 धावा रायरेश्वर मावळा टीमच्या. 24 चेंडू में 24 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मनराज प्रतिष्ठान आयोजित मंगेश नणेकर स्मृतिचषक भव्य दिव्य रजनी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 24 मे ते 27 मे 2024 या कालावधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि स्थळ आहे राम गणेश गडकरी मॅच फॅक्टरी रेल कुर्ला पश्चिम मुंबई 70.
नक्कीच मणीश सर, तुम्ही आमच्याकडे मुंबईत आलात तर छोटी छोटी मैदान असल्या कारणाने हे अंडाराम क्रिकेट एवढं लोकप्रिय आहे आणि कुर्ला परिसरामध्ये आज नाही तर खूप वर्षापासून कुर्ला पूर्व कुर्ला पश्चिम मोठमोठ्या टीम आम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत आणि मंगेश नाणेकर स्वतः अंडरआर्म क्रिकेट चांगले खेळायचे आणि त्यामुळे त्यांचे बंधू या स्पर्धेचे आणि टेनिस क्रिकेट .in चे सर्वे सर्वात संतोष नाणेकर स्वतः चांगले उत्तम असे खेळाडू देखील नाणेकर राहिलेले आहेत आणि आज आपल्या बंधूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकंदरीत 5 लाख रुपये पारितोषिक असणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अंडरआर्म स्पर्धा कुर्ला नगरीमध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि मिळालेल्या माहितीनुसार अगदी अल्पावधीतच सगळ्याच्या सगळ्या टीम फुल सुद्धा झाल्या. तो एक मित्र परिवार आहे संतोष नाणेकर यांचा आणि जवळपास भारतातील जवळ सर्वच स्पर्धांमध्ये सर्वच राज्यांमध्ये ज्यांचं काम राहिलं त्याचमुळे तो प्रतिसाद मिळणं साहजिकच होतं. आणि खरं तर बंधूच्या प्रेमापोटी जेव्हा आपण स्पर्धा ठेवतो आणि आपण ज्या क्षेत्रात आहोत ज्या क्षेत्राला आपलं नाव दिलेलं आहे आणि त्याच क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तींना पुन्हा एकदा आपण एका मैदानावर घेऊन येणार आहोत आणि त्याचमुळे 4 दिवसात मुंबईत असा उल्लेख केला अंडरआर्म क्रिकेटचा थरार आपण पाहणार आहोत. आणि मी भाग्यशाली आहे की संतोष नाणेकर यांच्या बरोबर एका टीम मध्ये आणि प्रतिस्पर्धी म्हणून सुद्धा क्रिकेट खेळण्याचं भाग्य मला लाभलंय. आणि तो सामना कुठे जिंकला होता? नाही तर खूप चांगलं क्रिकेट चंद्रकांत शेट्टी सरांचं आपण पाहिलं. मुख्यत्वे गोलंदाज या भूमिकेमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. पॅकर कॅप्टन म्हणून त्यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी या क्रिकेटमध्ये केलेली आहे. नक्कीच मी थोडंसं बाजूला जातोय की संतोष नाणेकर मला आठवतंय डीजेन ट्रॉफी मी ज्यावेळेला पहिल्या वर्षी आयोजित केली उमेश मांजरेकर सरांचा 50वा वाढदिवस ठेवला होता. संतोष नाणेकर यांनी उमेश मांजरेकर सरांचीच विकेट त्या 50वा वाढदिवसाच्या निमित्ताने जी स्पर्धा झाली ती स्वतः घेतली होती. सर्व गोलंदाज म्हणजे संतोष नाणेकर हे सुद्धा स्वतः गोलंदाज आहेत. गौरव सावंत जे आपण पाहतो ते सुद्धा गोलंदाज म्हणूनच उदयास आले आणि आता या क्षेत्रामध्ये ब्रॉडकास्टर्स म्हणून कामगिरी पाहते. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या झाली 22-1 गडीबात. प्रतीक खेळतात 3 वर, समीर तुपे खेळतात 11 वर. समीरचा मैदानाच्या आतमधला अप्रोच खूप काही सांगून जाईल रायरेश्वर मावळासाठी. कारण या ठिकाणी गोलंदाज उमेश चव्हाण प्रयत्न करत आहेत, हे त्याचं दुसरं षटक आहे. इकॉनॉमिकल राहिलेत विकेट टेकर सुद्धा. स्वीप केल्या बॉलला शतरक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडेसे स्ट्रगल करतायत, चुकतायत, चाचपडतायत. बॉल लढवताना थोडी मेहनत घेत आहेत. बॅकअप असल्यामुळे फक्त मिळते एक धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 वर. 23 धावा धावफलकावर आहेत. इकडे हळूहळू काविना धावफलकाला पुढे नेताना पाहिला मिळतात. तुमच्याकडे वेळ जास्त आहे, तुमच्याकडे चेंडू आहेत, त्यामुळे संयमाने सगळे स्ट्रोक आता खेळवला जाऊ लागलेले आहेत. प्रतीक आहेत आणि जोडीला समीर तोपे आहेत. सफल झाले उडवला बॉल, लांबच लांबवर पाठवला या बॉलला. 6-6-6 सीमारेषा पार षटकार. पूर्णपणे मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकवणारा हा षटकार खेचलेला आहे आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचतोय. तो म्हणजेच 39 या आकड्यावर 45 धावांचा पाठलाग करायचा होता. आता फक्त 16 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. प्रतीक जाधव आता समीर तुपीच्या लईमध्ये येऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रयत्न यशस्वी सुद्धा झालेला आहे. प्रतीक खूप चांगली बॉडी ऍडजस्टमेंट पाहायला मिळाली आणि हलक्या त्याने बॉलला स्टिअर केले. बघा या अगोदर मोठा स्ट्रोक आला आहे, सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये आहे, त्याचमुळे काहीच घाई गडबड करण्याचा इरादा प्रतीकचा नाही आहे, समीरचा नाही आहे. धावसंख्या 1 गडीबात 30. 30 धावा धावफलकावर झाल्या. 3री ओव्हर मार्गस्थ आहे म्हणजे चांगला पल्ला गाठलाय. केवळ 1 विकेट गमावली गेलेली आहे. रायदेश्वर मावळा प्रतीक आणि समीरची जोडी सुद्धा आता चांगली जमली आहे आणि क्रिकेटच्या मॅचेस जिंकण्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप कराव्या लागतात. यावेळेला बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समन प्रमाणे कीपर देखील बीट झाले परंतु धाव नाही रोखू शकले. धाव मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मणीसर बघता बघता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या 31 झाली आहे. रायरेश्वर मावळाच विजयाच्या दिशेने वाटचाल मार्गक्रमण करू लागलेली आहे. परंतु सिंहगडचं याही परिस्थितीत कमबॅक होईल का ते आपल्याला पाहिजे, कारण 14 अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मिनी ब्रेक आहे आपल्याकडे, त्याचमुळे नक्कीच क्रिकेटच्या खेळाबद्दल अजून जास्त आपण चर्चा करूया. मुंबईचं क्रिकेट जसं आपण पाहतो की वेळ खूप कमी मिळतो आणि खेळासाठी मैदानाची आवश्यकता, मैदान सुद्धा खूप कमी आहेत मुंबईमध्ये आणि त्याचमुळे अंडरआर्म क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. तर काय सांगाल अंडरआर्म क्रिकेटबद्दल, कारण वेगवेगळ्या स्पर्धा मुंबईमध्ये होतात आणि काही स्पर्धा तर आवर्जून प्रेक्षक वाट पाहत असतात अंडरआर्म क्रिकेटची. नक्कीच अंडरआर्म क्रिकेट जसं पुण्याचाही मी उल्लेख करेल, पुण्यात हापीश नावाचा क्रीडा प्रकार सुद्धा तेवढाच लोकप्रिय आहे. आता सध्या तो थोडासा बॅकफूटला पडलाय परंतु खूप सारा लोकप्रिय तो इकडे सुद्धा आणि त्यामध्ये देखील अगदी 4-व्हीलर कार सिरीजला दिल्या गेल्या आहेत.
परंतु त्याच्या उलट मुंबईकडे मी जाईल, तिकडे एक अंडरआर्म क्रिकेट, म्हणजे कमी जागा, मैदानं मोठी नाही आहेत, जागा छोट्या आहेत, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटचा विकास झाला. मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये एक वेगवेगळ्या धाटणीचं, म्हणजे तुमच्याकडे दहिसर साईडला एक लखवा पद्धतीचं क्रिकेट असतं, अंधेरीला एक टिचकी स्पिन पद्धतीचं क्रिकेट असतं, आमच्याकडे उपनगरांमध्ये आलात तर सायडम पद्धतीचं क्रिकेट असतं, तुम्ही वरळी साईडला गेलात तर तिकडे चक्री अंडरआर्म पद्धतीचं, ठाण्याला जिकडे म्हणजे सचिन सर ठाण्याला राहायचे तिकडे पाय उचलायचं नाही, स्टील करंट एक वेगळं क्रिकेट, असं प्रत्येक विभागात. तिकडे पालघर साईडला गेल्यावर सिक्स मारी क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, असे विविध प्रकार आहेत. परंतु पुण्यामध्ये आज आपण आहोत, या विविध प्रकारांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण मध्यंतरी मी एकदा तळेगावला गेलो होतो, प्लास्टिक बॉलची 1.5 लाखाची स्पर्धा झाली, आणि मध्यंतरी मी वरळीला देखील एका स्पर्धेला गेलो होतो, प्लास्टिक बॉल अंडरआर्म 50,000 स्पर्धा, आणि त्यांच्या जवळपास 100 टीम वेटिंगला होत्या. म्हणजे विविध भागामध्ये विविध प्रकारचं क्रिकेट आपल्या भारत देशाची शान आहे, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र. क्रिकेट किती खोल आहे त्याची प्रचिती तुम्हाला नेहमीच येतं, पण कधी कधी तुम्ही मैदानाच्या बाहेर असता आणि कुठेतरी दूर असता, आणि अशा वेळेला जेव्हा टेनिस क्रिकेटचे प्रतिभावंत समालोचक ज्या ठिकाणी तो अनुभव घेतात, तो अनुभव एकाच व्यासपीठावर येऊन शेअर करतात, तुम्हाला माहीत पडतं की ते क्रिकेट किती उंच आहे. आपण हा सिलेबस जो वाचतोय त्यामध्ये आपण अजून पहिलीला आहोत, अजूनही खूप काही शिकायचं आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळले, जास्त एलिव्हेशन मिळत नाही, बॉल काउस कॉर्नरला अडवला, तोपर्यंत मिळते एक धाव, आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 33 एकवीस धावा, म्हणजे आता मनीष सर 12 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आहे. मार्गक्रमण विजयाच्या दिशेने सुरूच आहे, परंतु त्याही परिस्थितीमध्ये, कारण गेल्याच आठवड्यात एक मॅच पाहिली मोठ्या संघाची होती, परंतु 14 बॉलला 3 धावांची मॅच सुद्धा जिंकली गेली आहे, म्हणजे मॅच सोडून चालणार नाहीये, प्रयत्न करावे लागतील. हवाई हल्ला केला परंतु दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल अडवण्याचाही प्रयत्न, परंतु इकडे दोन्ही फलंदाज दुहेरी धावसंख्या घ्यायला सुद्धा पसंती दाखवत नाहीयेत, म्हणजे आरामात विजय मिळायचा आहे, मिळवायचा आहे. हे इकडे थोडेसे गाफील राहताना मला पाहायला मिळेल, कारण कदाचित 2 धावा बनल्या असत्या. हा थोडा त्यांना वेळ होता, साहजिकच आहे, पण त्यांना माहिती आहे की सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. गोलंदाज देखील काही अंशी आपल्या टप्प्यात चेंडू हाताळतात, आणि तोच टप्पा ओळखताना ऑनसाईड लागला आपण खेळलं जरूर, पण या ठिकाणी मिळत आहेत 2 धावा, 2 वडेन धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36. एका क्षणासाठी वाटलं नाही की रायरेश्वर मावळ्या संघाचा हातातून हा डाव निसटत चाललेला आहे, कारण पहिल्या चेंडूपासून तो प्रतिकार स्पष्टपणे पाहायला मिळतोय. संदेश इकॉनॉमिकल राहिलेत, एक प्रशंसा त्यांची व्हायला हवी, अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश विकेट घेऊ शकतील का, एक एक्स्ट्रा मिळेल, धावसंख्या पोहोचते 37 धाव फलकावर पाहायला मिळतात. प्रहार प्रीमियर लीगचं आणि सचिन सरांचं विशेष कौतुक आपण करूयात, कारण विद्यार्थ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरची स्पर्धा सोपी गोष्ट नाही, आणि एवढ्या मोठ्या मैदानामध्ये या वेळेला बॉल नक्कीच या ठिकाणी पॉईंटचे फिल्डर अडवत आहेत, तडम्यांच्या दिशेने निघाला होता बॉल, परंतु अडवण्यात यशस्वी राहिली आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. मॅच मध्ये आता जवळपास औपचारिकता शिल्लक राहिली. मनीष सर, तुम्ही या स्पर्धेचे माझ्या मते बरीच वर्ष घटक आहात, दुसऱ्यांदा या स्पर्धेशी जुडले गेलात, मी देखील मागील पर्वामध्ये नाही येऊ शकलो होतो, परंतु हे एक वेगळेपण पाहायला मिळते या स्पर्धेचं. एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासातून थोडासा वेळ काढून क्रिकेटच्या मैदानावर त्यांना आणणं, त्यांना एवढं चांगलं मैदान उपलब्ध करून देणं, एवढे चांगले किट्स उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर जर पाहिलं तर मोठी पारितोषिकं उपलब्ध करून देणं, चांगलं लाईव्ह कव्हरेज, भारतातील आघाडीचं लाईव्ह कव्हरेज उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी मात्र सोप्या नाही आहेत, आणि सचिन सर आणि त्यांच्या टीमने त्या जबरदस्त पद्धतीने केलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हा आम्हाला माहिती आहे, तुम्ही सुद्धा मोठ्या स्पर्धकता, मी देखील थोडाफार करतो, खर्च हा खर्च इतका अवास्तव आहे त्याची आपण चर्चा करू शकत नाही, आणि कुठलीच तडजोड न करता, जसं आपण उल्लेख केला की लाईव्ह टेलिकास्टिंग टीम, कॉमेंटेटर, अंपायर्स, त्यानंतर सर्व काही मैदानाची व्यवस्था, तर कुठलीच तडजोड न करता एक आंतरराष्ट्रीय स्वरूप क्रिकेट जे असतं, जे आपण नेहमी स्क्रीनवर पाहतो, ते खेळाडूंना कसं अनुभवता येईल, त्यासाठी सचिन ढवळे सर आणि त्यांची पूर्ण टीम कार्यरत राहिलेले, तर त्यांना खरंच मानवंदना द्यायला हवी क्रिकेटच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने ऊर्जा देण्याचं काम करताना पाहायला मिळालेत. दरम्यान 5व्या षटकाची होते सुरुवात, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 40 धावा, अजूनही 5 धावांची गरज. 40 धावा धाव फलकावर आहेत, 5 धावांची आवश्यकता. सचिन सर आणि संपूर्ण टीम, यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, बॅट चेंडूच्या रेषेत नाही आले समीर तुपे, यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळेल, आणि 40 धावांवर धावसंख्या थांबलेली आहे. मॅच संपलेली नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील, आणि अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, आणि खेळाडूंना स्वतः सिद्ध करण्याची नामी संधी. पुढे सरसावले, समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, परंतु तिकडे फिल्डर येतात, ओ जबरदस्त जेल त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे, राजेश जाधव त्या ठिकाणी होते, आणि एक अफलातून जेल त्यांच्याकडून पकडला गेलेला आहे. वा,
क्या बात आहे बघा, काही ठिकाणी या गोष्टी नेहमीच पाहायला मिळत का ती तुमच्या समोर व्यासपीठ आहे. नक्कीच मला एक चर्चा करायला आवडेल. विकेट तर डाऊन झालेल्या थोडा वेळ आपल्याकडे आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक चांगली कारकीर्द खेळाडू बनवू शकतो. जर तुमच्याकडे चांगला खेळ आहे तर तुम्ही वर्षभर व्यस्त राहू शकता. पण हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत आणि यांच्याकडे देखील चांगलं क्रिकेट आहे आणि कदाचित मनामध्ये एक मनीषा असते की एक चांगलं क्रिकेट मी खेळतोय तर मी डायव्हर्ट होऊ का, काय सांगा? नाही, ते सध्या तयारी तर स्पर्धा परीक्षांचीच करतायत आणि सचिन सर सुद्धा त्यांना ते सांगतील, पहिल्यांदा तुम्ही फोकस तिकडेच करा. हे फक्त त्यातून विरंगुळ्यासाठी आहे आपल्याला जो वेळ मिळतोय. आणि हो, ते आता दिवस आलेले आहेत, टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आले. टेनिस क्रिकेटमध्ये प्रोफेशन होऊ शकतं, परंतु हे सगळे खूप उच्च शिक्षित आहेत किंवा खूप सारे टॅलेंट असणार आहेत, त्यामुळे त्यांचं पहिलं प्राधान्य तर तिकडेच असेल आणि माझंही मत आहे ते पहिलं तिकडेच असावं. 100% सगळ्यांचं तेच आहे. फक्त हे हा चर्चेचा भाग आहे, कारण हा देखील मुद्दा महत्वाचा आहे की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ती कारकीर्द कित्येकांनी घडवलेली आहे. कित्येक जण 365 दिवसांपैकी 350 दिवस व्यस्त राहिले खेळाडू सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे, जे रात्री प्रवास करतात, विमानाने प्रवास करतात आणि ते दिवसभरामध्ये खेळतात. हवेत आहे बॉल आणि होईल पूर्ण कॅच, फलंदाज होत आहेत, बाद धक्का बसतोय. तिसरा धावसंख्या आहे 41, अजूनही 4 धावांची आहे गरज. 4 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 2 विकेट मात्र झटपट या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप बऱ्याच अंशी ही स्पर्धा लक्षात राहण्यासारखी असणार आहे. विशेष म्हणजे सकाळी 7 टॉस उडणं, 7:15 मॅचेस सुरू होणं, एका दिवसात 10-6 ओव्हरच्या मॅचेस होणं, एवढ्या चांगल्या त्या मैदानात होणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा चर्चेत आली आहे. आणि उद्यापासून मात्र अख्ख्या भारताच्या नजरा या स्पर्धेवर लागलेल्या असतील. ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू खेळण्यासाठी येथील पुण्यामध्ये आणि त्यामुळे सगळ्यांना सुवर्ण संधी आहे. अखिल भारतीय ज्यांना युट्यूबवर आपण पाहतो, ज्यांना ISPL खेळताना पाहतो, ज्यांना दुबईला खेळताना पाहतो, ज्यांना विविध इंडिया कप म्हणा, बिग बॅश म्हणा, सुप्रीमो म्हणा, रतनभाऊ पाटील स्मृती चषकासारखी स्पर्धा, या सगळ्या स्पर्धा खेळताना पाहतो, बऱ्याच स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून पाहतो, त्या सगळ्यांना पाहण्याची संधी उद्यापासून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. 41 गडी बाद सुदर्शन केदार यांनी ती मेहनत खूप चांगल्या पद्धतीने घेतली या जबरदस्त क्रिकेटच्या खेळासाठी. ऑनसाईडला फोन केलाय बॉलला, क्षेत्ररक्षकात मिडविकेटला थांबण्याचा सल्ला देतात फलंदाज. घाई गडबड करण्याची गरज नाही, कारण आताच कुठेतरी आता धक्का बसलेला आहे, त्या धक्क्यातून सावरण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागेल आणि तोच फलंदाजाचा प्रयत्न. शैलेश केंद्रे आणि राहुल सुरडकर हे 2 बॅटर्स जे फ्रेश बॅटर्स आहेत. दरम्यान बघा या ठिकाणी चुक होते का, लेट्स सी पंच काय निर्देशित करतायत, कारण ती सिच्युएशन संपली होती असंच कुठेतरी पंच कळवतायत, त्याचमुळे त्यानंतर विकेट घेता येत नाही. धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर, 3 गडी बाद 42 धावा, 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. जशी मी चर्चा करतोय की आता दुपारच्या नंतर सर्वजण आता गुणतालिका काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत, नेट रन रेट आमचा काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यासमोर मला असं वाटतं की सुरुवातीपासून जर चांगला खेळ राहिला तर मग गुणतालिकेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज भासत नाही. आपसुकच कळते की आपण पुढे जाणार आहोत. 12 8 संघ पुढच्या स्टेजमध्ये पोहोचणार आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह ओवर द बॉलर हेड, लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत. एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबतायत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3 गडी बाद 43. 5 षटकाचा खेळ संपला, अजूनही क्रिकेटचा खेळ बाकी आहे सर. 6 चेंडू बाकी, 2 धावांची गरज, 2 धावांची आवश्यकता. असा सामना गेल्या आठवड्यात आम्ही एक पाहिलाय जो बॉलिंग टीमने जिंकलेला आहे. तर नक्कीच सुदर्शन केदार यांना देखील आपण स्क्रीनवर पाहू शकता. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत, व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील खेळताना त्यांनी आम्ही पाहतो आणि आज या स्पर्धेची बऱ्याच अंशी धुरा देखील त्यांच्यावर पाहायला मिळते. विविध व्यावसायिक संघ या ठिकाणी आणण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे आणि अखिल भारतीय जमाव 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 गोपी सरांच्या बरोबरीने त्यांची देखील त्या ठिकाणी सुरू आहे. सचिन सर आणि ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिलं तर वेगळ्या धाटणीचे, म्हणजे माझे खेळाडू तर खेळणारच आहे परंतु मला त्यांच्या जोडीला व्यावसायिक खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यामध्ये आणायचे आणि निश्चय त्यांनी या ठिकाणी केलाय. केवळ 2 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अनुभवी गोलंदाजाला बोलवण्यात आलेलं आहे आणि आतिश आपल्या बाजून जी गोलंदाजी आहे आपल्या संघाच्या हितासाठी हातातील का. पहिले 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असणार आहे आणि आतापर्यंत एकही सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये झाली नाही, पाहायची आहे का? प्रेक्षक म्हणतील हो, पण या ठिकाणी पाहूया तसं घडते का मैदानाच्या आतमध्ये. सिंहगड कॅपिटल्स कडून आता बॉलिंग ट्रॅकवर आतिश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला शैलेश केंद्रे, 2 धावांवर येतात. क्षेत्ररक्षण थोडस जवळ घेतलेलं आहे. पहिला बॉल येतोय डॉट स्टंपच्या वरून ज्येष्ठ रक्षकाच्या हातात. 5 चेंडू बाकी, आवश्यकता 2 धावांची.
पाच चेंडूमध्ये दोन धावांची आवश्यकता, क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही, कामगिरी करावी लागेल. शैलेश केंद्रे आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर राहुल देखील आहेत, परंतु आतिश मॅच सोडत नाहीयेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अवनचा आपल्याकडे वळले कळवतायत. हा बॉल चुकीचा होता, त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला आहे. आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता केवळ एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रहार प्रीमियर लीग, यावेळेस मार्जिन ऑफ एरर 0 असायला हवा होता. कदाचित फलंदाजाला बॉल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आतिश यांचा होता. पाच चेंडू एका धावेची गरज. हलक्यात्र बॉलला कट केलेला आहे आणि बॉलला पाठवलंय थर्ड मॅन सीमा रेषेच्या पार, आणि या चार धावांनी विजय पूर्ण होतोय. रायरेश्वर मावळा या संघाचं अभिनंदन. रायरेश्वर मावळा हाडलक 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 या ठिकाणी तोरणा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण मॅरेथॉनच्या पुरस्काराची अनाउन्समेंट करणार आहोत. मूल्यांकन या ठिकाणी सुरू आहे tennisticket.in वर, क्रिक हिरोज वर, आणि आपण लगेचच त्या ठिकाणी प्रशांत आदवळे सर यांना पाहणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि मॅरेथॉनचा पुरस्कार जातोय आमचे स्कोरर प्रणव, आम्हाला ती माहिती देत आहेत. मॅरेथॉनचा पुरस्कार जातोय मिस्टर शैलेश यांना, मॅरेथॉनचा पुरस्कार जाणार आहेत. शैलेश बोराडे मॅरेथॉनचा पुरस्कार ज्यांना जातोय. आपण लगेचच आता जाऊया. सामना आपण पाहत होता सिंहगड कॅपिटल्स वर्सेस रायरेश्वर मावळा. सामना जिंकलेला आहे रायरेश्वर मावळा, आणि मॅरेथॉनचा पुरस्कार जातो.